नमस्कार, मी ऋषाली यादव सारंग. आता आपण बातम्या विस्तारानं पाहणार आहोत. राजीनामा द्या किंवा डोक्यावर घेऊन फिरा, आपण मराठ्यांवर बोलू नका असं म्हटलेलं आहे जरांगे पाटलांनी. छगन भुजबळांच्या राजीनाम्याच्या वक्तव्यावर मनोज जरांगे यांनी टीका केली आहे. राजीनामा दिला म्हणून काही उपकार केले नाहीत असं मनोज जरांगे पाटलांनी म्हटलंय. छगन भुजबळांमुळे पक्ष मोडला, आता सरकारही पडेल असं मनोज जरांगे यांनी म्हटलेलं आहे. सोळा नोव्हेंबरलाच आपण मंत्रिपदाचा राजीनामा दिल्याचा गौप्य स्फोट भुजबळांनी केलेला होता आणि त्यावर आता राजकीय प्रतिक्रिया सुद्धा येऊ लागलेल्या आहेत आणि मनोज जरांगे पाटील यांनी सुद्धा वक्तव्य केलंय. छगन भुजबळांच्या राजीनाम्याच्या वक्तव्यावर मनोज जरांगे पाटील यांनी टीका केली आहे. सांगितलं भुजबळाच्या कमरेत लाद घालून मंत्रिमंडळाच्या बाहेर हाकला. मला त्या सगळ्यांना विरोधी पक्षामधील स्वपक्षामधील स्वसरकारमधील सगळ्यांना मला सांगायचं, 17 नोव्हेंबरला ह्या ओबीसी एल्गारची पहिली रॅली झाली अंबडला, बरोबर. 16 नोव्हेंबरला मी मंत्रिमंडळाचा राजीनामा दिला. आणि मग अंबडच्या सभेला रवाना झालो. लात मारण्याची मला गरज नाही. अरे दिलंय ना राजीनामा. 2.5 महिने मी शांत राहिलो, गप्पा बसलो का? मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलं त्याची वाच्यता नको. उपकार केला काय आमच्यावर? तू राजीनामा दे नाही तर डोक्यावर घेऊन हिंडा आम्हाला काय करायचं? मराठ्यांच्या आरक्षणाच्या विरोधात बोलू नको. तू राजीनामा दे नाही तर नको देऊ नाही तर तिकडेच मिरकवड समुद्रात तिकडे हिंड, आम्हाला काय देणं घेणं? मराठ्यांच्या आरक्षणाच्या विरोधात तू बोलू नको. हे लयच विचित्र आहे होते यावेळेस, लय विचित्र आहे. त्यांनी सगळे पक्ष मोडलेले आहेत आतापर्यंत. मागचं दुःख कोणी विसरू शकत नाही. बाकीच्या मागच्या पक्षांना माहिती आहे ना की ह्यो कसा आहे म्हणून. आता ज्या पक्षानं त्याला आता मोठं केलं होतं त्यो बी पक्ष मोडीला देणे. आता ज्यांच्या तिथे सरकार बी मोडून टाकीन ती सगळं असं करू.